शुक्रवार दिनांक 9 सप्टेंबर 2022 रोजी सक्करदरा उड्डाणपूल नागपूर येथे घडलेल्या भीषण अपघाताला जबाबदार असलेल्या दोषी गाडी मालक व कार चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशा मागणीचे निवेदन टिमकी नागपूर परिसरातील नागरिकांनी सक्करदरा पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांना दिले आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पीडित परिवारात भेट दिली आहे. शुक्रवार दिनांक 9 सप्टेंबर 2022 रोजी सक्करदरा उड्डाणपूल नागपूर या पुलावर रात्री 10:30 मद्यधुंद अवस्थेत अरुण गणेश कहवे यांनी निष्काळजीपणाने कार चालवून रहदारीचे नियम मोडत या पुलावरून गाडीवर जाणाऱ्या टिमकी नागपूर येथील विनोद पुनाजी खापेकर वय 45 वर्षे यांच्या गाडीला जोरदार ठोस मारल्यामुळे ते आणि त्यांची आई लक्ष्मी पुनाजी खापेकर तसेच त्यांची दोन मुले वेदांत विनोद खापेकर आणि विवान विनोद खापेकर हे भीषण अपघातात ह्या उड्डाणपुलावरून 60 ते 70 फूट उंचीवरून खाली पडल्याने त्यांचे अकाली निधन झाले. या अपघातामुळे विनोद पुनाजी खापेकर यांच्या निष्पाप कुटुंबाचा विनाकारण बळी गेलाय. वाहतुकीचे नियम मोडून बेदरकार मद्यधुंद अवस्थेत कार चालवून विनोद पुनाजी खापेकर या कुटुंबाचा बळी घेणारा गाडी मालक आणि वाहन चालक अरुण गणेश कडवे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्वरित दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन टिमकी नागपूर परिसरातील नागरिकांनी सक्करदरा पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांना दिले आहे. आज सक्करदरा ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांना आपण निवेदन दिला. खापरे परिवारावर सक्करदरा पुलावरती ज्या 4 लोकांची मृत्यू झाली त्याला न्याय मिळवण्यासाठी आपण सक्करदरा ठाण्यामध्ये आज निवेदन दिला. आणि निवेदनाची मागणी ही होती का जे गाडी मालक आहे त्यांनी ज्या डायव्हरला चावी दिली गाडीची तो अगोदर दारू पिऊन होता आणि दारू पिल्यानंतर त्या गाडी मालकांनी त्या डायव्हरला चावी दिली. जर ती चावी दिली नसती तर हा अपघात झाला नसता. म्हणजे तो गाडी मालकही त्याच्यामध्ये त्यांनी लापरवाही केली त्याच्यामुळे हा ॲक्सिडेंट आणि अपघात झाला. अनेक लोकांची मृत्यू झालेली आहे त्या ॲक्सिडेंटमध्ये आणि सोबत 10 ते 12 लोक अजूनही त्या ॲक्सिडेंटमध्ये घायल आहे. आपल्या जीवासोबत ज्यांनी खेळली आणि एवढा मोठा अपघात झाला त्याला गाडी मालकालासुद्धा सजा झाली पाहिजे ही आमची मागणी होती. माननीय नितीनजी गडकरी साहेब त्या खापेकर परिवारामध्ये येऊन आपली भेट दिली, त्यांच्यासोबत 15 ते 20 मिनिटं चर्चा केली. सकारात्मक अशी चर्चा त्या परिवारासोबत माननीय गडकरी साहेबांनी केलेली आहे. येणाऱ्या दिवसामध्ये जर हा खापेकर बंधूला खापेकर परिवाराला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याची आमची मानसिकता आहे. आम्ही शुक्रवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची आम्ही भेट घेणार आहे. त्यांनासुद्धा आम्ही निवेदन देणार आहे. त्याच्यानंतर माननीय कमिश्नर साहेब यांनासुद्धा निवेदन देणार आहे. आणि नागपूर शहरातले जे 4 भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत माननीय विकासजी कुंभारे, मोहनजी मते, प्रवीणजी डटके, कृष्णाजी कोपडे यांनासुद्धा आम्ही निवेदन देणार आहे. ह्या खापेकर बंधूला न्याय मिळाला पाहिजे हे आमची संपूर्ण समाजातर्फे भारतीय जनता पार्टीच्या वतीने हलवा समाजाच्या वतीने आमची मागणी आहे की त्या खापेकर बंधूला न्याय मिळाला पाहिजे. जर न्याय नाही मिळाला तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि त्याला न्याय मिळवून देऊ हीच आमची शासनाकडून आणि प्रशासनाकडून अपेक्षा आहे. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.